शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विजापूर वेस्ट चौकातील भर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. याबाबत इन सोलापूर न्यूज चॅनलने ऑन द स्पॉट वृत्तमालिकेद्वारे पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले. जो भूख है थोड़ा, जो पैसा है थोड़ा, जो किस्मत है तरह तरह नाच के दिखाना यहाँ पड़ता है, बार बार रोना और गाना यहाँ पड़ता है. हीरो से हीरो से जोकर बन जाना पड़ता है. ये भाई विजापूर वेस्ट ट्रैफिक जाम ही ऑन द स्पॉट वृत्तमालिका प्रक्षेपित करून भर चौकात दिवसातून वारंवार होणारा वाहतुकीचा खोळंबा आणि पडलेला अतिक्रमणाचा विळखा यावर प्रकाश झोत टाकण्यात आला होता. इथं होणारी वाहतुकीची कोंडी इतकी भयानक होती की ट्रॅफिक जामचं हे दृश्य पाहून कोणाचंही डोकं गरगरावं. माणिक चौक, समाचार चौक, बुधवार बाजार, बेगमपेठ, पंचकट्टा आणि लक्ष्मी मंडईकडे जाणारे सहा रस्ते विजापूर वेस्ट चौकात एकत्र येतात. हे सर्व रस्ते अरुंद आणि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले. शाळा, कॉलेज, बाजारपेठा, हॉस्पिटल, मंदिर, कोर्ट, जिल्हा परिषद जवळच असल्यानं विजापूर वेस्ट चौकात प्रचंड रहदारी असते. एकाच वेळी हजारो वाहनं इथून पास होतात, परिणामी ट्रॅफिक जामची परिस्थिती ओढावते. या ठिकाणी असलेली अतिक्रमण हटवून विजापूर वेस्ट चौकात कायमस्वरूपी दोन ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करावी आणि येथील व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. ही वृत्तमालिका इन सोलापूर न्यूज चॅनलवरून हजारो दर्शकांनी घरोघरी तर पाहिलीच, शिवाय सोशल मीडियावरूनही यूट्यूबच्या माध्यमातून या वृत्तमालिकेला प्रचंड व्ह्युअर्स मिळाले. अखेर शनिवारी रात्री इन सोलापूर न्यूज चॅनलच्या या ऑन द स्पॉट वृत्तमालिकेच्या पाठपुराव्याचा इफेक्ट झाला. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकानं विजापूर वेस्ट चौकातील भर रस्त्यावरील चारचाकी, हातगाड्या, वाहनं यांची अतिक्रमणं हटवून रस्ता मोकळा केला. केलेल्या कारवाईची माहिती देताना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील म्हणाले की विजापूर वेस्ट चौकात कायमस्वरूपी दोन ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करण्याचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेण्यात येईल. तसंच येथील व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या असून ग्राहकांच्या पार्किंगची व्यवस्था न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आल्याचंही ते म्हणाले. विजापूर वेस्ट या ठिकाणी जे चौकामध्ये अतिक्रमण होतं, हातगाड्या, ऑटो यांचं अतिक्रमण होतं, ते काढण्यासाठी मोहीम घेण्यात आली. त्यामध्ये एकूण 8 चारचाकी हातगाड्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि 15 वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या भागातील जे व्यापाऱ्यांची मागणी आहे की कर्मचारी नेमण्यात यावा, त्याबाबत आवश्यक ते मनुष्यबळ पाहून आणि वरिष्ठांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आणि या भागात जे आस्थापना आहेत, ज्या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असते, त्याकरिता आम्ही संबंधित आस्थापनाच्या चालकांना नोटिसा देत आहोत. त्यांनी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल. वाहनावर तर कारवाई करण्यात येईल, परंतु आस्थापना चालकावर पण यापुढे कारवाई करण्यात येईल. त्यांनी पार्किंगची व्यवस्था करावी. त्या दृष्टिकोनातून आम्ही पण प्रयत्न करणार आहोत आणि महापालिकेच्या मार्फतीनं त्या आस्थापनेला परवानगी देण्याबद्दल त्यांची परवानगी निलंबन किंवा कॅन्सलेशन याबाबत प्रयत्न करून तिथं जामी होणार नाही याबाबत काळजी घेणार आहोत.